बारामती लोकसभेमध्ये नणंद भाऊजाईमध्ये लोकसभेची लढत रंगली. या लढतीमध्ये एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे काका शरद पवार यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. एकमेकांवर निशाणा साधताना देखील पवार कुटुंबातील सदस्य दिसले. मात्र शिरूर लोकसभेच्या प्रचारसभेत अजित पवार त्यानंतर दिसेनासे झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी नाशिक आणि मुंबईत असताना अजित पवारांनी पाठ फिरवल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. नरेंद्र मोदींची नाशिकमधील सभा असो व कल्याणमधील सभा अथवा मुंबईमधील भव्य रोड शो, महायुतीच्या प्रचारात या तीनही ठिकाणी एक बाब खटकणारी होती, ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार प्रचारामध्ये कुठेही दिसत नसल्यानं चर्चांना बरंच उधाण आलंय. अजितदादा प्रचारात का सहभागी होत नाही त्यावर राष्ट्रवादीनं अथवा महायुतीच्या नेत्यांनी आधी पुढे येऊन बोलणं अपेक्षित होतं. मात्र अजितदादांच्या गैरहजेरीबाबत सर्वप्रथम भाष्य केलं ते शरद पवारांनी. निवडणुकीच्या दामदुमीमध्ये त्यांना थ्रोट इन्फेक्शन काही प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते इन्फेक्शन इतरांनाही होता कामा नये, कारण अजून मोठ्या नेत्यांना इतर ठिकाणी प्रचाराला जायचं असतं, हे व्हायरल इन्फेक्शन असतं, त्यामुळे त्या ठिकाणी ती काळजी घेतली जाते. डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी मिळाला की निश्चितपणे कदाचित उद्या किंवा परवा ते उद्याच्या प्रचारापासूनच ते उद्या सहभागी होतील असं त्या ठिकाणी माहिती आहे. मंगळवारी 14 मेला पंतप्रधान मोदींनी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते, पण अजित पवार तिकडेही उपस्थित नव्हते. लोकसभा निवडणुकीनिमित्त राज्यामध्ये शेवटच्या टप्प्यासाठी प्रचार जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी 15 मे रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. दिंडोरीमध्ये मोदींच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते, तर कल्याणमधील प्रचार सभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होते, पण अजित पवार मात्र कुठेही दिसले नाहीत. की आता देशातली सत्ताच बदलते आहे तर जाऊन उपयोग काय, कदाचित हे आलं असेल, कारण ही मंडळी सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्ता सर्वोच्च आहे यांच्यासाठी, यांना जनता नाही आहे, सत्ता सर्वोच्च आहे. वारे ज्या दिशेनं पडतील त्या दिशेने पडणारे आहेत वाऱ्यांच्या, म्हणजे हे कधीही प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहणारी माणसं नाहीत, तर प्रवाहाबरोबर वाहून जाणारी माणसं आहेत. त्यामुळे ते घेणार ते त्याचा हवा देशात सध्या गरम आहे, काँग्रेसच्या बाजूने आहे, त्यामुळे आता जाऊन उपयोग नाही कदाचित, हा त्यांचं असं त्यांचं मत असावं. मी दौऱ्यावर आहे त्यामुळे मला नेमकं अजित माननीय अजितदादांच्या बाबतीतली माहिती नाही, परंतु जरूर मी त्यांच्याकडे संपर्क साधेन. परंतु जे माध्यमांमध्ये कळतंय की त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांचे जे प्रवक्ते आहेत अमोल मिटकरी, त्यांनी सांगितले की निवडणुकीमध्ये थोडस भिजले ते पावसात काही ठिकाणी आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक नाही असं समजते. तरी पण मी आजच त्यांच्या निवासस्थानावरती किंवा त्यांच्या कार्यालयाकडे संपर्क करून त्याची माहिती घेतो. बारामती मतदारसंघाच्या प्रचारामध्ये अजित पवारांनी बारकाईनं लक्ष घातलं होतं. पत्नी सुनेत्रा पवार मैदानात असल्यानं अजितदादांनी रात्रीचा दिवस केला. मात्र बारामती मधील मतदान पार पडताच अजित पवारांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या शरद पवारांबद्दल केलेल्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि तेव्हापासूनच अजितदादा महायुतीच्या प्रचारामधून काहीसे दूर राहिल्याचं बोललं जात आहे. शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचं असतो, काय वजनदार आहे, काय हलकं आहे, काय वजनदार आहे, काय हलकं आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार. महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं, सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं. काढाला इतिहास, 33 महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला, ते महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं, पवार साहेबांनी केलं.
केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर सरकार महाराष्ट्रात करतोय म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं? पवारांनी ठेवलं. आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. आम्ही चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम, मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील. त्यांनी ते बोलायला नको होतं, परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही. पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो कुठं? बोलले ते चूक आहे, मान्य करतो ना. त्यांनी असं बोलायला नको होतं. हे वक्तव्य 1.5 महिन्यापूर्वी केलं होतं आणि आम्हाला वेदना देणारच होतं, कारण का ज्या पद्धतीने म्हणजे मलाही तेव्हा वाईट वाटलं होतं की चंद्रकांत दादा असं का म्हणतायत की शरद पवारांना संपवायचंय आम्हाला, हे शब्द होते. आणि 1 महिन्यात कोणीच काही बोललं नाही त्याच्याबद्दल. 1.25 महिना झाला या गोष्टीला. सत्तेतले लोक जेव्हा बारामतीत येऊन म्हणतात आम्हाला शरद पवारांना संपवायचंय, हे खूप दुर्दैवी होतं आणि लोकशाहीमध्ये हे मला तरी योग्य वाटत. अजित पवारांचा आजारपण हा नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय राहिला आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सत्तेत सहभागी झाल्यापासून अजितदादा 3 वेळा आजारी पडले. सप्टेंबर महिन्यात मराठा आंदोलन पेटलं असताना सुद्धा अजितदादा आजारी होते. त्यानंतर ऑक्टोबर मध्ये थ्रोट इन्फेक्शनमुळे अजितदादांनी दिल्लीला जाणं सुद्धा टाळलं होतं. तर नोव्हेंबर मध्ये अजितदादांना राजकीय डेंग्यू झाल्याचं बोललं गेलं. त्यामुळे जेव्हा जेव्हा अजित पवार आजारी पडतात तेव्हा ते नाराज असल्याच्या चर्चा रंगतात. आता पुन्हा एकदा अजित पवार आजारी पडल्यानं तर्क वितर्क लढवले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.